2024 च्या निकालानंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेस सोबत जातील, काही पक्ष थेट काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतील. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांचा मोठं भाकीत. केंद्र सरकार आल्यास लोकसभेच्या गरम तव्यावर लगेच विधानसभेची पोळी भाजून घ्यावी लागेल. जालन्यातील सभेत रावसाहेब दानवेंचं वक्तव्य. दानवेंच्या विधानामुळे राज्यात मुदतपूर्व विधानसभा निवडणुका होण्याची चर्चा. विशाल पाटलांवर कारवाई न केल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं टेन्शन वाढलं. विशाल पाटलांच्या बंडखोरीचा फटका चंद्रहार पाटलांना बसण्याची शक्यता. केंद्रीय मंत्री अमित शहा आज महाराष्ट्रात. जालन्यामध्ये महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवेंसाठी घेणार सभा. शरद पवार आज अहमदनगर दौऱ्यावर. श्रीगोंद्यामध्ये निलेश लंकेंसाठी प्रचार सभा. सूरतच्या दोन नेत्यांकडून महाराष्ट्र वैभवाची लूट. धुळ्यातील सभेतून उद्धव ठाकरेंची मोदी आणि शहांवर टीका. मुख्यमंत्री शिंदेंच्या ताफ्याचा पाठलाग करणाऱ्या त्या तरुणावर गुन्हा दाखल. वांद्रे वरळी सी लिंकवर रविवारी रात्री तरुणाकडून ताफ्याचा पाठलाग. पुणे जिल्हा बँकेच्या व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल. वेल्ह्यातील शाखा रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवल्यानं कारवाई. पाणी कपातीचं संकट तुर्तास टळलं. मुंबई महानगरपालिकेकडून पाणी पुरवठ्याचं नियोजन. 31 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक. कोकण रेल्वेची गणेशोत्सव प्रतीक्षा यादी 500 पार. 1 मिनिटामध्ये गाड्या संपूर्ण आरक्षित. तिकीट आरक्षणामध्ये गैरप्रकार होत असल्याचा प्रवाशांचा आरोप. अक्षय तृतीयेपूर्वी सोनं चांदीच्या दरात वाढ. सोनं 350 तर चांदी 1100 रुपयांनी महागली. राज्यात 20 मे नंतर पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी होणार. वाढत्या उन्हामुळे सकाळीच होणार मैदानी चाचणी. गृह विभागाकडून 30 ऑगस्ट पूर्वी भरती प्रक्रिया संपवण्याचे आदेश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.